असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. नको रे नको रे काय होगा काय चायना आज ग्राम पंचायत ना येर ना मागे 70-80 लाख रुपया वर्षी जित सर्व गावात जेवढे पण विरोध आहे पूर्ण कोरड्या पडलेले आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे सगळं गाव. तरी पण शासनाने याच्या त्वरित काहीतरी उपाययोजना करावे. टँकरद्वारे तरी तुम्ही पाण्याची सोय करा अशी मी शासनाला विनंती करतोय. काय पाण्याची परिस्थिती आमच्याजवळ गाड्या नाही, सायकल नाही, चटपटी नाही. काय कुठून भरावं लागतं पाणी? काय परिस्थिती मी बोलत आहे. आमच्या 2 महिन्यापासून पाण्याची एकदम टंचाई झाली आहे. कमीत कमी 300-400 बैलगाडी चालत आहे. विहिरीमध्ये पाणी नाही तरी शासकीय लोक आमदार खासदार काही आमच्याकडं सळगावकडं काहीच बघत नाही. परत रोड नाहीत बरोबर. बैलांचे हाल, माणसांचे हाल, बैडा माणसे कसे पाणी पितील? ही आम्हाला शासनाने प्रयत्न सोडायला पाहिजे. बीड तालुक्यातील सडगाव या गावी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर आपण तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जर या बैलगाड्या जर बघितल्या तर या गावापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर जे जंगल आहे या लळिंगच्या जंगलामध्ये या ज्या बैलगाड्या आहेत या बैलगाड्या पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत. एक विहीर आहे एका शेतकऱ्याची, त्या शेतातल्या विहिरीवरून हे पाणी आता भरले जाणार आहे. रात्रंदिवस हे शेतकरी या ठिकाणी नंबर लावतात आणि या बैलगाड्याच्या द्वारे हे पाणी या ठिकाणी वाहून नेऊन हे आपल्या घरी पोचत आहेत. या ठिकाणी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे आणि या पाणी टंचाईचा फटका या गावकऱ्यांना झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाई दूरदूरून पाणी आणावं लागते, मात्र पाणी टंचाई अद्यापही दूर झाली नाही. आपल्याबरोबर काही या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया. आपण काय सांगाल नेमकी काय परिस्थिती गावात? 2 महिन्यापासून पाणी नाही ना, कोणी दखत नाही, आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही. करावं काय मग? या गरीब म्हातारा माणसे पाणी नाही पिवाले, आग नाही 2-2 महिना झाले, करा ना काय भाऊ? असं काय कुठून भरता नेमकं तुम्ही पाणी? काही नाही, या 3 एरिया आहेत, जानुबोरा, शांताराम नामदेव, बाबलाल बेका, या 3 एरिया आटून जाते. 2 तास चालती ते बी खतम. ज्याला भेटला त्याला, ज्याला नाही भेटला त्याने सुमाईन राहायचं. आपण काय सांगाल दादा, काय नेमकी परिस्थिती कधीपासून? आता जवळजवळ 4 महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे, पण सुरुवातीला बरं होतं. आता जसजसा पावसाळा जवळ येतोय तसतसा आता विहिरी जे आहेत जेमतेम अर्धा तास पाऊण तास चालताय आणि 50-50 गाड्यांची रांग राहते. ज्याचा नंबर लागला त्याला पाणी भेटून जातं,
नंतर तो रात्रभर इथंच मुक्कामाला राहतो, नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर जाईल तो भरून निघून जातो, अशी परिस्थिती आहे। दोन दोन दिवस सुद्धा शेतामध्ये पडून राहावा लागतात। कुठून भरता नेमकं पाणी तुम्ही? हे विहिरी, ज्या तीन विहिरी आहे, ज्या जेमतेम अर्धा अर्धा पाऊण तास पाणी चालतंय, फक्त एवढंच पाणी मिळतंय आम्हाला। काय आपली काय आपली मागणी काय राहणार? आम्हाला पाण्या पिण्याची पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी सुटेल असं काहीतरी तुम्ही कराल का बाबा? आणि जे आमदार खासदार निवडून गेलेले त्यांनी आतापर्यंत आमच्यासाठी काहीच केलं नाही, पाण्याची व्यवस्था केलेली नाही, तरी पाण्याची समस्या सुटेल का बाबा? नक्की ज्या ठिकाणी जे काही आमदार आणि खासदार निवडून गेलेले आहेत यांनी आमच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी या ठिकाणच्या गावकऱ्यांनी केली आहे। कॅमेरामन अजय गर्देसह मनीष मासवळे, TV9 मराठी, धुळे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।